थायलंडमध्ये 44 विद्यार्थ्यांना वाहून येणाऱ्या बसने पेट घेतल्यामुळे संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. यामध्ये आतापर्यंत 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. थायलंडच्या खुखॉट शहराजवळ भारतीय वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता ही घटना घडली आहे. बँकॉकमधील उताई थानी येथील एका शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक या बसमधून बँकॉकमध्ये सहलीला जात होते. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचाव कार्य हाती घेण्यात आले. बचाव पथक जेव्हा बसजवळ पोहोचले तेव्हा बसमधून आगीचे लोळ येत होते. बसच्या आत जाणेही कठीण होऊन बसले होते. त्यामुळे बसमध्ये अनेकांचे शव जळून खाक झाले आहेत. जखमी विद्यार्थी आणि शिक्षकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांचा तपास सुरू आहे. थायलंडचे प्रधानमंत्री पायतोंगतार्न शेनावात्रा यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. बिपिन ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्र.